हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव हर्षा कुणाल भोजनी, उपासना केंद्र बोरिवली पश्चिम। मी सध्या बापूंच्या कृपेने वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। हा अनुभव मला बापूंच्या कृपेने 2019 साली आला आहे, जो माझ्या लग्नाच्या संदर्भात आहे। मी 2017 सालापासून माझ्या लग्नासाठी प्रयत्न करत होते, पण काही ना काही कारणासाठी लग्न जमतच नव्हते। आणि सोबत दादांच्या मार्गदर्शनाने जी उपासना मला दिली होती तीही चालूच होती। अशाच दरम्यान म्हणजे 2018 साली जी अश्विन नवरात्र आहे, त्या अश्विन नवरात्रामध्ये मला बापू आणि मोठ्यांच्या कृपेने आणि दादांच्या मार्गदर्शनाने ललितांबिका पूजन करण्याचे पण भाग्य मिळाले। त्याच्यानंतर मग मी प्रत्यक्षामध्ये लग्नासाठी ॲडव्हर्टाईजमेंटही दिली होती। याच दरम्यान जानेवारी 2020 मी माझ्या बहिणीकडे गेली होती। मी आणि माझ्या फॅमिलीला आमंत्रण होतं पूजेसाठी। तिकडे पूजेला गेल्यानंतर, पूजा संपन्न झाल्यानंतर, तिकडे पूजा सांगणारे ब्राह्मणांनी स्वतःहून माझी चौकशी केली। त्यांनी विचारलं तुम्ही कोण, त्याच्यानंतर त्यांनी विचारलं लग्नासंदर्भात विचारलं, आणि मग पुढे त्यांनी बघितलं की पुढे त्यांनी माझी डिटेल्स पण मागितली। मग डिटेल्स मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही ब्राह्मणाच्या पद्धतीने बघितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुमचं लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करताय का। मी म्हणाले हो प्रयत्न करते। तर ते म्हणाले की तुमचं लग्न यावर्षी होणार नाही, तसं योगच नाही आहे, नोव्हेंबर 2019 तुमचं लग्न होणारच नाही, आणि तरीसुद्धा तुम्ही राहता कुठे त्यांनी विचारलं। मी सांगितलं मी डोंबिवलीला राहते। तर ते म्हणाले की मी जिथे शिकलो आहे, ज्यांच्याकडून मी शिकलो आहे हे ज्योतिषशास्त्रज्ञ, तर त्या माझ्या एक आहे गुरु आहेत, ॲस्ट्रॉलॉजर आहे, खूप विख्यात ॲस्ट्रॉलॉजर आहे, तुम्ही पाहिजे तर तिकडे जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता। तर मला असं वाटलं कुठेतरी की एकदा जाऊन खात्री करून घ्यावी, कारण की ऑलरेडी मी माझ्या शिक्षणामुळे, म्हणजे मी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढेही माझं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण करेपर्यंत माझं जरा दुर्लक्ष झालं होतं, म्हणजे प्रयत्न माझे एवढे तसे प्रयत्न मी करत नव्हते। तर म्हणून मग मला असं वाटलं एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे, म्हणून मी डोंबिवलीलाही त्यांनी सांगितलेल्या त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे गेली। आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला माझे डिटेल्स जेव्हा मागितले, त्या सगळ्या चेक केल्यानंतर त्यांनीही तेच सांगितलं की तुमचं लग्न यावर्षी होणार नाही, नोव्हेंबर 2019 होणारच नाही, आणि जरी जमलंच तरी करूच नका, कारण की हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही आहे। तर मला कळतच नव्हतं काय बोलावं। मग शेवटी त्यांनी मला त्यावेळेला काही उपायही सांगितले, मी ऐकून घेतले, पण सुरुवातीपासून आम्ही कधीच म्हणजे लग्नासाठी कोणत्या ब्राह्मणाकडे किंवा ज्योतिषशास्त्राकडे गेलो नाही, कारण की उपासनाच चालू होते आणि आम्हाला विश्वास होता की बापू मोठे यांच्या कृपेने उचित वेळी होणारच। पण तरीसुद्धा म्हणतात कुठे ना कुठे असं मला वाटलं, म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून मला थोडंसं टेन्शन आलं, आणि म्हणून मी घरी येऊन आईला सांगितलं। तर मग आई म्हणाले की काही गरज नाही, आणि मला पण तेच म्हटलं की आपण एवढं मोठ्याच्या कृपेने आपल्याला एवढं ललितांबिका पूजन करण्याचं भाग्य मिळालं आहे, आपण ॲडही दिली आहे प्रत्यक्षाला, त्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं व्यवस्थित पुढे मार्गी लागेल हा एक विश्वास होता। आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलेले उपाय केले नाही, तीसुद्धा बुद्धी आम्हाला बापूंनीच दिली। आणि मग ते झाल्यानंतर आम्हाला अचानक म्हणजे प्रत्यक्षाची ॲड बघून आम्हाला फोन आला समोरून त्याच दरम्यान, आणि फोन आल्यानंतर ते एक स्थळ आहे ते सुद्धा बापू भक्त आहे। त्याच्यानंतर पुढे जी प्रोसेस गेली ती एवढी फास्ट होती की मार्चमध्ये आमचा साखरपुडाही झाला, आणि साखरपुडा झाल्यानंतर लगेच मेमध्ये आमचं लग्नाची तारीखही ठरली। म्हणजे जी गोष्ट माझ्या प्रारब्धामध्ये होती की नोव्हेंबर 2019 माझं लग्न न होणं, जे मला एका विख्यात ज्योतिषशास्त्रज्ञानेही सांगितलं होतं, ते बापूंनी मोठ्या आईने खोटं करून दाखवलं। त्यांचं नाथ संविदा आहे, त्यांचा जो प्लॅन होता माझ्यासाठी तो माझ्या जीवनात उतरवला, आणि त्यांनी माझं लग्न 19 मे 2019 त्यांनी मला माझं लग्न लावून दिलं। तेही बापू भक्त फॅमिली, आणि सगळी फॅमिली खूप छान मिळाली मला बापू मोठ्यांच्या कृपेने। आणि यावेळेला ह्या पूर्ण अनुभवामध्ये मला पिपासा 3 अभंग आठवतो, दुष्ट ग्रह गेले वाया, बदललेल्या हस्तरेखा, नाही ताकद कुणाला,
माझी पारध कराया, हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सव्वे।